शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचणींची मालिका आता खऱ्या खुऱ्या अर्थानं सुरू होते की काय असं एक चित्र निर्माण झालेलं आहे तर त्याचं झालं असं की दीपक केसरकर यांनी फ्रीज भरून खोके कोणाकडे गेले असा एक आ, आ, बाईट टेलिव्हिजनच्या प्रतिनिधींसमोर दिला आणि त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याला हवा देण्याची उद्योग सुरू केलेले आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याची आपली मालिका कायम ठेवली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात अडचणीचे ठरतात की काय त्यांना अडचणींची मालिका आणखी पुढे जाते की काय याच्यावर आज संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जणू काही आगीत तेल ओतण्याचे उद्योग केलेले आहेत नमस्कार मी राजेश कोचरेकर संभाजीनगरचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी असं म्हटलंय की एम एस आर डी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि देशातल्या आय एस अधिकाऱ्यांमध्ये ज्यांनी बढती नंतर किंवा ज्यांनी निवृत्तीनंतर एकापाठोपाठ एक नऊ वेळा ज्यांना आपला कार्यकाळ वाढवून मिळाला असे राधेश्याम मोपलवार यांची ईडीची चौकशी व्हायला हवी अशा स्वरूपाची एक बाईट दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमांसमोर दिलेली आहे आणि त्यामुळे राधेश्याम मोपलवार यांची ईडीची चौकशी का होत नाही त्यांची ईडीची चौकशी झाली तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील असं खैरे म्हणालेत पण प्रत्यक्षात मोपलवार नेमके कोणासाठी अडचणीचे ठरू शकतात हे देखील कदाचित खैरेंना माहीत असेल किंवा माहीत असून त्यांना ते लोकांना सांगायचं नसेल तर झालं असं की या जे शिंदे गटाचे चाळीस आमदार आहेत त्यांच्यावर पहिल्या दिवसापासून आदित्य ठाकरे जे माजी मंत्री आहेत आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आहेत ते पहिल्या दिवसापासून चाळीस खोके एकदम ओके पन्नास खोके एकदम ओके अशा स्वरूपाची टिप्पणी करत आहेत हीच टिप्पणी त्यांनी विधानभवनाच्या परिसरातही केली आणि आदित्य ठाकरेंना या सगळ्या गोष्टीमध्ये यश एवढ्यासाठीच आलं की आत्ता सगळ्या राज्यभरात या आमदारांची जणू काही बदनामी सुरू झालेली आहे असं चित्र या आमदारांपैकीच काहींनी सांगितलं यापैकी बच्चू कडूंनी तर स सरळ समोर येऊन सांगितलं की कुठे लग्न समारंभाला गेलो कुठे गावच्या जत्रेला गेलो की तिथे लोक चा पन्नास खोके एकदम ओके अशा स्वरूपाची टिप्पणी करतात ही गोष्ट आमच्यासाठी चांगली नाही आहे असं स्वतः बच्चू कडू म्हणाले आता या गोष्टी ज्या वेळेला पुढे वाढत गेल्या त्यावेळेला एरवी प्रसारमाध्यमांना शांत वाटणारे विरोधकांना गोगलगाईसारखे वाटणाऱ्या दीपक केसरकरांनी एक अशी गोष्ट समोर आणली आहे की ज्याच्यामुळे मातोश्रीची अडचण होऊ शकेल आता ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो एक खोका म्हणजे सर्वसाधारण बोलीभाषेमध्ये ज्याला एक कोटी रुपये म्हणतात त्याला एक खोका म्हटलं जातं पण ज्याला शंभर कोटी म्हटलं जातं त्याला एक कपाट असं म्हटलं जातं आता कपाट केवढं असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग या कपाटाची नेहाण करण्यासाठी साधारण पाच सहा फुटाचा एक बॉक्स लागतो आणि त्या बॉक्समधून ज्या काही गोष्टींची नेहाण करावी लागते अशी नेहाण कोणी केली हे दीपक केसरकरांनी काल प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवलं फ्रीजच्या बॉक्समधून कोणाकडे गोष्टी गेल्या हे आम्हाला बोलायला लावू नका किंवा हे आम्ही बोलू असं केसरकरांनी सांगितलं आता मातोश्रीच्या मागे कोणी हात धुवून लागण्याची ही काय पहिली वेळ नाही आहे आणि त्यातही केसरकर एकनाथ शिंदे हे काही नारायण राणे यांच्यासारखे जहाल बोलणारे किंवा बोलल्यानंतर लगेच जळजळ होऊ शकेल एखाद्याची असे नेते नाही आहेत पण त्यांनी केलेल्या या विधानामुळे मातोश्रीची अडचण नक्की होऊ शकते इतकी परिस्थिती कालच्या गेल्या चोवीस तासातल्या आपल्याला वेगवेगळ्या वक्तव्यांवरून दिसली मुंबईमध्ये आता हे सगळे जे आमदार आहेत कामाख्या देवीचं दर्शन घेऊन परतले आहेत त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं आहे की केसरकर साहेबांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा तपास करावा लागेल आणि त्यातून काय बाहेर येतं ते समजून घ्यावं लागेल आता नारायण राणे हे दोन हजार पाचमध्ये शिवसेनेतून बाहेर काढले गेले त्याच्या आधी मातोश्रीचं खूप मोठ्या प्रमाणातलं अर्थकारण हे नारायण राणे यांच्याकडे एकवटलेलं होतं पक्षाचा निधी असो किंवा पक्ष चालवण्यासाठी लागणारा खर्च असो या सगळ्या गोष्टी नारायण राणे करत होते हे मातोश्रीलाही माहिती आहे राणेंनाही माहिती आहे आणि विरोधकांनाही माहिती आहे पण नारायण राणे गेल्यानंतर ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली ती एकनाथ शिंदे यांनी मग एखाद्या ठिकाणी जर आलेली आपत्ती असो निवडणुका असो पक्षाचे काही मेळावे असो कार्यक्रम असो इतकंच नव्हे मातोश्रीमधल्या काही कार्यक्रमांच्या साठी लागणारा जो काही निधी खर्च ज्या काही गोष्टी एकनाथ शिंदे पाहत होते हे सगळ्यांना माहीत होतं याचं कारण असं आहे एकनाथ शिंदे मेहरबानी करत होते का तर नाही कारण मातोश्रीने त्यांच्याकडे तशी मंत्रिपदं दिली होती तशा गोष्टी दिल्या होत्या पण दुसरी बाजू मातोश्रीने दिलेल्या गोष्टी ह्या फक्त एकनाथ शिंदे यांनाच दिल्या होत्या का तर त्या इतरांनाही दिल्या होत्या पण त्या इतरांनी केल्या का त्याचं उत्तर मातोश्री देऊ शकेल पण हे सगळं होत असताना मोठ्या प्रमाणात गेल्या पंचवीस वर्षात मुंबईची सत्ता एकाधिकारशाही पद्धतीने ठाकरे कुटुंबियांच्या हाती आहे मग त्यातले रस्त्याचे कंत्राट असतील शिक्षणाचा खर्च असेल आरोग्य असेल किंवा इतर कोणत्याही परिवहन असेल इतर कोणत्याही गोष्टी या मातोश्रीकडे थेट समर्पित होत होत्या मग आत्ता केसरकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे हे सहजगत्या अडचणी देऊ शकतात याचं कारण काय आहे तर याचं कारण आत्तापर्यंत नारायण राणे जे टीका करत होते ती वरवरची टीका होती ती जहरी होती हे सगळं जरी खरं असलं इतकंच नव्हे तर नारायण राणेंकडे काही असे तपशील आहेत की जे मातोश्रीसाठी नाजूक तपशील म्हणून ठरू शकतात यातल्या कोणत्याच तपशीलाला केसरकर किंवा शिंदेंनी हात लावलेला नाही आहे पण ज्याला हात केसरकरांनी लावलेला आहे ती गोष्ट या दिवसामध्ये अडचणीची ठरू शकते कारण हा मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहण्याचा मोसम आहे राज ठाकरे मैदानात उतरलेले आहेत राज ठाकरेंनी तर गोरेगावच्या आपल्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंना आपण रडारवर घेणार हे स्पष्ट केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर केसरकरांचे जे काय वक्तव्य आहे किंवा फ्रीज भरून फ्रीजचा बॉक्स भरून खोके कोणाकडे गेले असं जर केसरकरांनी आणखी थोडंसं खोलात जाऊन बोलायला सुरुवात केली तर एरवी आदित्य ठाकरे जे गुवाहाटीमधले पन्नास खोके एकदम ओके म्हणत आहेत त्यांच्या कदाचित घशाला एखादा या फ्रीजमधल्या खोक्याचा काटा लागू शकतो का तर त्याचं उत्तर हो आहे कारण या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांना नीट माहिती आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी जर त्या बोलायला सुरुवात केली तर मातोश्रीची अडचण होईल हे मात्र खरं आहे आणि काल जसं राज ठाकरे म्हणाले म्हणजे रविवारी संध्याकाळी गोरेगावच्या त्यांच्या सभेत की आता एकमेकावर व्यक्तिगत शिंतोडे उडवण्याचे उद्योग थांबवा आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात करा असं जेव्हा राज ठाकरे म्हणत आहेत तर ते दोन्हीकडे लागू आहे इतकंच खरं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला कळवा जर ही फ्रीज भरून खोक्यांची डिलेवरी कोणाकडे झाली तर नेमकं कोण अडचणीत येईल असं आपल्याला वाटतं ते आपण आम्हाला कळवा राधेश्याम मोपलवार हे राज्याच्या प्रशासनातले एक सक्षम अधिकारी आहेत त्यांची ईडीची चौकशी होऊ शकते का तर त्याचं उत्तर हे कदाचित अजून गुलदस्त्यात आहे कारण राधेश्याम मोपलवार हे भाजपमधल्या बड्या नेत्यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात इतकंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा जो पहाटेचा शपथविधी झाला त्याला राधेश्याम मोपलवार उपस्थित होते याच राधेश्याम मोपलवारांना मातोश्री फारशी जवळ करत नव्हती पण मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाचे सचिव आणि उद्धव ठाकरेंचे पी ए असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी राधेश्याम मोपलवार यांची एक भेट घडवून आणली आणि त्या भेटीतून जे स्नेहबंध खुलले त्यामुळे राधेश्याम मोपलवार आणि ठाकरे यांची मैत्री अधिक घट्ट झाली तर या मैत्रीवर परिणाम होणार आहे का ईडीच्या चौकशीतून मोपलवार अडचणीत येणार की ठाकरे अडचणीत येणार फ्रीजमधल्या खोक्यातून उद्धव ठाकरे कामाला लागणार की केसरकर अडचणीत येणार या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत आणि या गोष्टी खरंच उद्धव ठाकरेंना त्रासदायक होणार का हे आपण आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवून आम्हाला सांगा ती जर प्रतिक्रिया पुढच्या विषयासाठी चालना देणारी असेल तर आपण त्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ नक्की करू हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला कळवा हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद हा व्हिडिओ फेसबुकवर किंवा यूट्यूबवर आपण पाहत असाल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद